राहतो आहे त्या ठिकाणी आमच्या घरचं घर खाली करायचे नोटीस स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं असेल ठीक आहे बा स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा नका म्हणत आहे की हे सांगा की एकीकडे संप चालू आहे निर्णय लागलेला नाही आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आणि त्यात आता हे असं संकट उभं राहिले संप नाही जे तू म्हणते म्हणा की जो मालक असतो त्याची त्याच्याकडे जो काम करतो त्याची परिपूर्ण जबाबदारी असते त्याच्या आरोग्याची घरादाराची त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेणं हे त्याचं कर्तव्य असतं म्हणा हे सांगा एक मिनिट आणि ते न करता हे आम्हाला संपवत आहे नमस्कार साहेब आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मिसेस आहेत आणि आम्ही हुडको कॉलनीतील रहिवासी आहोत आजच्या तारखेला आम्हाला त्यांनी तुकोटा चालू असताना आम्हाला त्यांनी घर खाली करण्याचे नोटिसा पाठवला आणि ह्या अवस्थेत आमच्या घरात खायला नाही पोरांना एक रुपयाची चॉकलेट घ्यायला पैसे नाही सर तर आम्ही भाडं कुठून भरणार आणि त्यात आम्ही समस्या डीसी साहेबांकडे घेऊन गेलो तर आम्हाला त्यांनी हसण्यावारी काढलं का ही परिस्थिती झाली का एसटीवाल्यांची तुम्ही एक कर्मचारी माणुसकी माणसाचे मन तुम्हाला समजता येत नाही का सर समजून घ्या सर सर्वांना आम्ही लेकरं भाडं घेऊन परीक्षा चालू असून आम्ही कोणत्या स्थितीमध्ये कुठं जाणार आहे आज आम्हाला घरात खायला नाही आम्ही एक टाइम खातो तर दुसरा टाइम उपाशी राहतोय किंवा इकडे तिकडे 5-6 दिवस काढतोय अशी परिस्थिती आमची आणि ह्या परिस्थितीत आम्ही घर भाडं कुठून भरणार नाही तर यांनी आमचं कुठंतरी व्यवस्था करून द्यावी हिस्स्यांना विनंती त्यांचा आग्रह असेल आम्हाला काढण्याचा तर त्यांनी आमची व्यवस्था करून द्यावी कुठंतरी आणि जरी त्या डॅमेज झाल्याय सर तर एवढे वर्ष काढले आम्हाला अजून एक वर्षाची मुदत आम्ही मागत आहोत दुसरं काही मागत नाहीये फक्त एक वर्षाची मुदत मागत आहे तरी ते आमच्या हसण्यावारी काढतात सर तुम्ही विभाग नियंत्रकांना निवेदन दिलं त्यांनी काय सांगितलं तुम्हाला हसण्यावारी काढलं काय केलं काही आमच्या समस्या समजूनच घेतल्या आणि आमच्या समस्या त्यांनी ऐकल्या सुद्धा नाही सर आम्ही काय सांगतोय त्यांनी आम्हाला हात जोडले आणि धन्यवाद ताई तुम्ही निघू शकता स्वतःहून आणि हा त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं ऍडव्होकेट सदावर्ते वकील साहेबांच्या पावलावर पाऊल तुम्ही टाकत आहात अहो ते आम्हाला पैसे देऊन आम्हाला तसं बोलायला नाही लावत सर ते आमच्याकडून धडतात ना आम्ही न्यायासाठी नडतो आणि आमच्या पोटासाठी धन्यवाद सर नाही तुम्ही बोलता का बोला ना बोला ना बोला ना रे भूमिका दत्ता जी पाहिजे लोकांच्या भावना त्यांना कळल्या पाहिजे काही नेमक्या तुम्हाला काय नोटीस आल्या किती वर्षांपासून तुम्ही राहताय काय सांगितलंय प्रशासन आम्हाला इथे राहायला आम्हाला एसटी क्वार्टरला 12 वर्ष पूर्ण होत आहे आतापर्यंत त्या बिल्डिंगचं असं काहीच तक्रार आली नव्हती पण आता जेव्हापर्यंत हा दुपट्टा चालू आहे त्यामध्ये हा एका महिन्यातच त्यांचं कशी तक्रार निर्माण झाली हे काही आम्हाला समजत नाही आणि ते म्हणे एका महिन्यात ही रूम खाली करा आणि त्याच्यामध्ये आमच्या माणसाचे पगार पाणी नाही काही नाही अजून आमचा दुपट्टाचा निर्णय लागला नाही ते म्हणतात एक महिन्यात करून खाली करा आम्ही कुठे जायचं डिपॉझिट भरायला 20-30 हजार रुपये द्या घर भाडं 5 हजार कुठून आणायचं एक तर आमच्या खाप्याची हाल आहे ते माणसं म्हणतात की आमच्या ते जबरदस्ती करतात की तुमच्या माणसांना ड्युटीला पाठवा नाही तर रूम खाली कर असं सांगतात धमक्या द्या आणि डायरेक्ट धमक्या द्या जेव्हा आम्हाला नोटीस दिली त्यांनी तेव्हा त्यांनी आम्हाला धमकी दिली तू नळ काटून आणि अजून अजून म्हणतात की अगं तुम्ही जर निघाली तर तुमची लाईन काटली जाईल पाण्याची बी लाईन काटली जाईल तेव्हा तुम्ही आणि त्याच्यामुळे आम्हाला इतकं टेन्शन येऊन गेलं की आम्ही राहायचं कसं रोज रात्री टेन्शन राहतो आणि बोला नमस्कार एक मिनिट दादा एसटी प्रशासन अशा प्रकारची नोटीस पाठवून संपा तुमच्या दुखावट्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे काय म्हणतो नक्कीच त्यांचा हा परिपूर्ण प्रयत्न आहे की जे कष्टकरी 4.5 महिन्यापासून या त्यांच्या 110 बांधवांच्या दुःखामध्ये दुखवटा म्हणत आहेत त्यांच्या दुखवट्यामध्ये नक्कीच फूट पाडण्याचं षडयंत्र हे शासन प्रशासन आणि हे ठाकरे सरकार करत आहे परंतु या कोणत्याही कारवाईंना आम्ही न जुमानता न घाबरता आमच्या निर्णयावर ठाम आहोत आणि त्यासाठी आमच्या पाठीशी असणारं आमचं पाठबळ म्हणजे आमच्या माता भगिनी 24 तास आमच्या सोबत आहेत त्यांचा आशीर्वाद त्यांचं बळ आमच्या सोबत आहेत नक्कीच आम्ही
22 तारखेला विजयाचा पताका घेऊन येऊ, परंतु आज आमच्या माता भगिनींना या जळगाव विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदन घेऊन यावं लागलं, कारण की काही दिवसापूर्वी या विभागातल्या कामगार अधिकाऱ्यांनी यांना जे ज्या ठिकाणी ते वास्तव्यास आहेत एसटी हुडको कॉलनीमध्ये त्या इमारती कमकुवत झाल्या असल्याने त्यांना तुम्ही हे इमारती खाली करा असे आदेश दिले, परंतु त्यांना धमकवलं सुद्धा की तुमच्या मिस्टरांना कामावर पाठवा, अन्यथा इलेक्ट्रिक लाईट काटण्यात येईल, पाण्याचे नळ काटण्यात येतील, तुम्हाला तुमचं सामान फेकून देण्यात येईल, तुम्हाला हाकलण्यात येईल अशा धमक्या दिल्या, परंतु त्या धमक्यांना आमच्या माता भगिनी कुठेही घाबरल्या नाही व आज एवढं धाडस करून विभाग नियंत्रकांकडे त्यांनी निवेदन सादर केलं। परंतु एक शोकांतिका वाटते की ह्या ज्या आपण महाराष्ट्राच्या रणरागिणी म्हणतो त्या माता भगिनींची त्यांनी एक खिल्ली उडवली, त्यांना हसले आणि त्यांना नको पाहिजे त्या शब्दात त्यांनी आर्वाच्य भाषेत उत्तरं दिली, हे एक लाजीरवाणा प्रकार आहे, परंतु त्यांच्याकडून तशी अपेक्षा नव्हती, कारण की ते एका विभागाचे विभाग नियंत्रक आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांच्याकडून अशी अपेक्षा नसताना सुद्धा त्यांनी आमच्या माता भगिनींशी असं वक्तव्य केलं। त्यांचं मी सर्व दुकोट्यातील सहभागी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी निषेध करतो आणि एकच विनंती करतो की जोपर्यंत आमचं एसटीचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण होत नाही, जोपर्यंत ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावते साहेब आम्हाला कामावर रुजू होण्याचे आदेश देत नाहीत, तोपर्यंत आम्ही कोणताही दुकोट्यामध्ये सहभागी झालेला कर्मचारी कामावर हजर होणार नाही। यांनी साम दाम दंड भेद या पलीकडे कोणत्याही गोष्टींचा अवलंब केला तरीसुद्धा त्यांना न जुमानता आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत। धन्यवाद।